आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दोन एसटीची समोरासमोर जबरदस्त धडक, एक ठार तर 20 अधिक प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे दोन एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघातात एक ठार तर 20 अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. विजयदुर्ग पुणे ही एसटी गगनबावड्याहून कोल्हापूरकडे येत होती, तर कोल्हापूर कोंदे ही एसटी बस साळवणच्या दिशेने निघाली होती. दरम्यान लोंघे येथे या दोन्ही एसटीची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी सकाळी 9 ही घटना घडली. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. बेबी बाळू मुलांनी वय 62 राहणार तिसंगी तालुका गगनबावडा ही महिला अपघातात ठार झाली, तर 20 अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही एसटीची धडक इतकी भीषण होती की या दोन्ही एसटी बसचा समोरील भाग एकमेकात घुसला होता. यामुळे अपघातातील जखमींना पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून इतर प्रवाशांचा प्राण वाचला. या घटनेमुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. जखमींना सीपीआर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.